हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सावरकर मॅथ क्लासेस. सध्या आपला जो टॉपिक सुरू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, 11th मॅथेमॅटिक्सचे प्रत्येक चॅप्टर पार्ट 1 आणि पार्ट 2चे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलचं नाव आहे सावरकर मॅथ क्लासेस. ओके, तर आपण चालू करूया. आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला क्वाड्रॅन्टल अँगल. मागचा व्हिडिओ आपण पाहिला होता कोटर्मिनल अँगलबद्दल, तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल तो आधी पाहून घ्यायचा, त्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा. क्वाड्रॅन्टल अँगल, तर क्वाड्रॅन्टल अँगल जो आहे हा क्वेश्चन एक्झरसाइज 1.1 तुम्हाला दिलेला आहे. पेपर एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1B हा क्वेश्चन आहे क्वाड्रॅन्टल अँगल. ओके, नाऊ वी स्टार्ट क्वाड्रॅन्टल अँगल. What is quadrantal angle? X-axis and y-axis. एक्सॅक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये जे क्वाड्रंट असतात याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो आपण, याला सेकंड क्वाड्रंट म्हणतात, याला थर्ड क्वाड्रंट म्हणतात, याला म्हणतात फोर्थ क्वाड्रंट. ओके, समजा या ठिकाणी एक अँगल बनवला आपण, याला नाव देऊ आपण थीटा. सपोज दिस अँगल्स, तर या ठिकाणी हा जो रे आहे याला काय म्हणतात, टर्मिनल रे. हा टर्मिनल रे आहे, याला आपण नावसुद्धा देऊन टाकू PQR S. तर हा जो टर्मिनल रे आहे हा एक्सॅक्सिसवर असताना पुढे जर तो समजा मूव्ह झाला, पुढे जर डिस्प्लेस झाला, तर याचे अँगल तयार होतात, याला म्हणतात क्वाड्रॅन्टल अँगल. तर याची डेफिनेशन काय तयार होईल बा, डेफिनेशन अशी तयार होईल, टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस. व्हेन द टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स अँड वाय ॲक्सिस द अँगल मेड इट इज कॉल्ड क्वाड्रॅन्टल अँगल्स. ओके, तर या ठिकाणी जे डेफिनेशन तयार केलेले आहे ते पुन्हा एकदा सांगतो मी. डायरेक्टेड अँगल याला काय म्हणतात, जे अँगल तयार झाले या ठिकाणी इथे याला म्हणतात डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल अलॉंग इन द स्टँडर्ड पोझिशन व्हेन टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स अँड वाय ॲक्सिस दिस टाईप ऑफ अँगल इज कॉल्ड क्वाड्रॅन्टल अँगल. तर हे डेफिनेशन तुम्हाला लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकता बा. डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इट इज कॉल्ड क्वाड्रॅन्टल अँगल. डेफिनेशन नोट करून घ्या. डायरेक्ट अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग द एक्स अँड वाय ॲक्सिस इट इज कॉल्ड अ क्वाड्रॅन्टल अँगल. तर या ठिकाणी जे क्वाड्रॅन्टल अँगल तयार होतात, समजा दिस अँगल्स आर मेड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हा जो अँगल तयार झालेला आहे हा जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असलेले अँगल हे पॉझिटिव्ह असतात. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जे अँगल बनतात ते असतात पॉझिटिव्ह प्लस, आणि जे क्लॉकवाईज डायरेक्शनला बनतात ही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे याप्रमाणे. ही क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शनला बनणारे अँगल कसे असतात, निगेटिव्ह असतात. हे हा मेन पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही. समजा आता हा जर अँगल असेल हा असा बनवलेला आहे, हा आहे 180 degrees, आणि हा जो अँगल बनलेला आहे हा आहे -180 degrees. ओके, तर या ठिकाणी जे अँगल बनलेले आहेत, जसं हा अँगल आहे पी, या ठिकाणी पी क्यू आर एस हे पॉईंट आपण दिलेले आहेत. सपोज अँगल एक्स ह्या ओरिजिन आहे, एक्स ओ पी, अँगल एक्स ओ क्यू, अँगल एक्स ओ पी, एक्स ओ पी पी हा एक मिनिट बरोबर आहे क्यू आर एस एक्स
ओ क्यू एंगल कोणता आहे एक्स ओ क्यू. एक्स ओ पी कोणता होईल हा हा एंगल कसा आहे पहा हा इनिशियल रे आहे त्यावर टर्मिनल रे आहे तर हा अँगल कितीचा होईल झिरो डिग्रीचा अँगल. हा जो अँगल दिलेला आहे या ठिकाणी एक्स ओ पी हा झिरो डिग्रीचा अँगल आहे. मग हा पुढे डिफ्लेस झाला मूव झाला या ठिकाणी टर्मिनल रे एक्स ओ क्यू त्यानंतर एक्स ओ आर आणि एक्स ओ एस. सो दीज एक्झाम्पल्स ऑफ दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ क्वाड्रेंटल अँगल. हा टॉपिक तुम्हाला समजला असेल ना फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1B तेच म्हटलेला आहे इथे पहा. क्वेश्चन नंबर 1B मी वाचतो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहा. ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन द देअर क्वाड्रंट्स. ड्रॉ करायचे आहे ड्रॉ पूर्ण अँगल ड्रॉ करायचे आणि ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे पण तुम्हाला सांगायचं आहे. ओके क्वेश्चन नंबर 1B फर्स्ट अँगल दिलं आहे ते -140 डिग्रीचा अँगल तुम्हाला बनवायचा आहे. तर पहा आता -140 डिग्रीचा अँगल कसा बनेल. हा ओरिजिन आहे हो ओके. हा 90 डिग्री आणि इथे 50 डिग्री म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करावा लागेल. म्हणजे झाला हा 90 + 50 म्हणजे -140 म्हणजे तुम्हाला ही क्लॉकवाईज डायरेक्शन घ्यावं लागेल -140 डिग्री. हा क्वाड्रंट कोणता आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड म्हणजे या ठिकाणी रील थर्ड क्वाड्रंट. ओके सेकंड प्रॉब्लेम 250 डिग्री पहा 250 डिग्री कसा होईल प्लस पॉझिटिव्ह आहे अँटी क्लॉकवाईज 180 प्लस 90 म्हणजे ह्याला 270 पण आपल्याला पाहिजे 250 म्हणजे 180 + 70 डिग्री म्हणजे साधारणपणे या ठिकाणी तो येईल इथे याच ठिकाणी येऊ शकतो म्हणजे तो येईल फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये 180 + 70 म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड प्रॉब्लेम आहे 420 पा 420 डिग्री कोण या ठिकाणी येतील. हा झाला 360 + 60 किती होतात 420 म्हणजे पूर्ण तुम्हाला इथे असा अँगल येतो. हा पूर्ण झाला 360 आणि प्लस 60 म्हणजे येतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ओके फोर्थ प्रॉब्लेम घेऊ आपण. फोर्थ प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 750 डिग्री. 750 डिग्री कसं होईल पहा 360 + 360 म्हणजे होतात 720 360 डिग्री + 360 म्हणजे 720 + 30 360 + 360 720 + 30 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. तर अशा रीतीने हे चार प्रॉब्लेम मी तुमच्या घेतलेले आहेत. फोर्थ प्रॉब्लेम 750 होतं. उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही करून पहा ट्राय करा. पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओवर येईल तो आपल्याला जे रिमेनिंग प्रॉब्लेम्स राहील त्याबद्दल हा पूर्ण व्हिडिओ राहणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आम्ही कन्वर्ट इंटू रेडियन अँड कन्वर्ट इंटू डिग्री. हा आपला नेक्स्ट टॉपिक कन्वर्ट इंटू रेडियन अँड कन्वर्ट इंटू डिग्री. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.